नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे, VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद महाराष्ट्र सरकारने प्रलंबित मोहम्मद पैगंबर बी त्वरित पारित करावे असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले. अजित पवारांना भाषण करू न दिल्याने सुप्रिया सुळेंचा संताप. पंढरपुरात अजित पवार यांना मोदीच्या सभेत भाषण न करू देणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. ऑटो चालकाने केली ग्रामीण भागात रक्तदानाची चळवळ उभी. 2500 लोकांना केली रक्ताची मदत. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय नेत्यांसोबत मुस्लिम बांधवांनी नुपूर शर्मांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय. मुख्य म्हणजे तिच्या विरोधात संपूर्ण देशभरात तीव्र आंदोलने करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी नुपूर शर्माने केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेत नुपूर शर्मा अटक करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने प्रलंबित मोहम्मद पैगंबर बिल त्वरित पारित करावे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. पक्ष चालला होता आणि तो कुठेतरी थांबलेला आपल्याला असताना दिसतोय. तो पुन्हा सुरुवात होईल का ही आता भीती या ठिकाणी व्यक्त केल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे इझी हे जे मिडल ईस्टमधला असणारं नॉन स्टेट मुस्लिम ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी सुद्धा सांगितलंय की आम्ही इथे असताना याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. शासनाला दोन माणसं म्हणजे केंद्र शासनाला दोन माणसं वाचवण्यासाठी इथे अनेक जणांचे बळी गेले तरी चालतील अशी भूमिका त्या ठिकाणी घेतल्या जाते. आणि मुंबईतल्या सर्व नागरिकांना माझं असणारं आव्हान आहे की आपले सगळ्यांचे नातेवाईक विदेशामध्ये राहतात. जे विदेशामध्ये राहतात त्याच्यापैकी 95% हे असणारे सर्व हिंदू आहे. आपल्या इथल्या परिस्थितीमध्ये त्यांना असणारा त्रास होणार आहे. तेव्हा आम जनता ही BJP या भूमिकेबरोबर नाही हा दाखवणारा जो मोर्चा आम्ही 17 तारखेला जे काढतो आहोत त्याला आम जनतेने त्या ठिकाणी असणारं सहभागी द्यावं. त्रास होईल याची मला जाणीव आहे, परंतु आपलेच बांधव आपलेच धर्मबांधव हे इतर देशामध्ये राहतात त्यांना त्रास होऊ नये म्हणून या सरकारच्या आम्ही बरोबर नाही या प्रश्नावरती हा दाखवण्याचा जो मोर्चा आहे त्याच्यामुळे त्यांनी असणारं सहन करा. त्याचबरोबर आम्ही असणारं हेही जाहीर करतोय की आयोजक वंचित बहुजन आघाडी आहे ही वस्तुस्थिती जरी असली तरी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले त्याच्याचबरोबर शिवसेनेचे असणारे उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादीचे असणारे अध्यक्ष जयंत पाटील यांना आम्ही निमंत्रण पाठवतो की त्यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, शांती मार्चमध्ये सहभागी व्हावं. कारण का हा कुठल्याही पक्षाचा मोर्चा नाही तर हा देशातल्या नागरिकांचा प्रश्न आहे आणि त्याच्याचबरोबर इंटरनॅशनली जे काही भारताचं कंडेमनेशन चाललेलं आहे आणि भारतीय जो असणारा वेगवेगळ्या देशामध्ये राहतो त्याला सुरक्षिततेची भावना प्रदान करण्यासाठी या सगळ्यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत. आपली असणारा कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. माझ्या माहितीप्रमाणे अनेक राज्यांमध्ये यांच्या विरोधात जी तक्रार झालेली आहे तिथले पोलीस दिल्लीमध्ये उपस्थित आहेत. गेले 3 दिवस तिथे असणारा पोलीस उपस्थित आहेत, परंतु बाहेरच्या राज्यामध्ये कुणाला अरेस्ट करायचे असेल
तर तिथल्या लोकल पोलीसची मदत लागते, मदत घ्यावी लागते अशी असणारी परिस्थिती आहे. दिल्लीमध्ये केजरीवालचं सरकार जरी असलं तरी लॉ अँड ऑर्डर हे दिल्ली सरकारच्या हातामध्ये नाही. तर दिल्लीतलं लॉ अँड ऑर्डरचं जे आहे हे भारतीय जनता पक्षातलं केंद्रातलं सरकार जे आहे त्यांच्या हातामध्ये आहे. म्हणजे एका अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांच्या हातामध्ये अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही असणारा सवाल हा विचारतोय की ते पंतप्रधान आहेत आणि गृहमंत्री आहेत, त्यांना आम्ही असणारा विचारतोय की तुम्हाला ह्या देशामध्ये शांतता पाहिजे की अशांतता पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. पंजाबच्या निवडणुकीमध्ये बीजेपीला असणारा वॉशअप झाला अशी परिस्थिती आहे. आणि ते वॉशअप होण्याचं एकमेव कारण जे काही शेतकरी दिल्लीला उपोषणाला बसले होते, पंतप्रधान पंजाबला गेल्यानंतर त्यांना भेटायचं होतं, ज्या तऱ्हेनं असणारं जे चित्र उभं केलं त्यातून एकच पंतप्रधानांनी सांगितलं की हे मला ठार मारण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते, मला इजा करण्यासाठी उपस्थित होते, असं स्वतः पंतप्रधानांनी त्यावेळेचं वक्तव्य केलं. दुर्दैव आहे ह्या व्यक्तिमत्वाचं मी असं मानतोय, कारण का त्यातून खलिस्तानवादी यांना असणारं खतपाणी मिळालं, बळकटी मिळाली आणि आज आपल्याला दिसतंय की खलिस्तानवाद्यांनी असणारं डोकं वरती त्या ठिकाणी काढलेलं आहे. दुसरी महत्त्वाची जी घटना घडलेली आहे की ज्याच्याबद्दल इथलं सरकार काही बोलत नाही आणि ते म्हणजे पाकिस्तानमधला असणारं ISI जे आहे आणि खलिस्तानवादी यांचा समझोता झालेला दिसतोय. अकोल्यात आज सकाळी राजराजेश्वर मंदिरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकर व कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी दुग्धाभिषेक केला असून सकाळपासूनच मृत्युंजय मंत्राचा जप या ठिकाणी करण्यात आलाय. शेतकऱ्यांना हे वर्ष सुखसमृद्धीचे जावो अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली आहे. अहिंसा कर्मान्यमेंद्रभाजानेद्राजिप्रासवासवयस्थानराजोप्रभावरुषमंगलाजेयजयिनगुरुद्राजिदोषिक्रस्वेतायसहस्राजोविकारमलेनाभाय असवुजो पशुपुत्रीनक्षियोविलोहिताहोदेनानगोपायनपिकन्नपिकन्नराजियाचद्रेतमरेडियाचना. आज अकोला शहरामध्ये राज राजेश्वर महाराजांच्या मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही आमच्या सर्वांचे लाडके हिंदुस्थानचे हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आजची 14 जून ही आमच्यासाठी फार मोठी अशी महत्त्वाचा दिवस आहे. आणि त्या दिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे राजराजेश्वर महाराजांकडे दुग्धाभिषेक केला, त्यांच्या उदंड निरोगी आयुष्यासाठी साखळं घातलं आणि महाराष्ट्रातल्या होऊ घातलेल्या पेरणी आणि या शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचं जावं. आणि या महाराष्ट्र सरकारचा आम्ही तीव्र निषेध पण करतो की शेतकऱ्यांना बी बियाणं नाही, खतं नाहीत अशा परिस्थितीत सर्व पक्षाचे आमदार आपले 5-स्टार पंचतारांकितमध्ये पार्ट्या झोळत आहेत, शेतकऱ्यांकडे कोणाचं लक्ष नाही. परंतु आम्हाला अभिमान आहे की आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी शेतकऱ्यांसाठी झटत आहेत. सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी जो संदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये बंद पाकिटात आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन आमच्या महिला भगिनी पुरुष सर्व कार्यकर्ते राज ठाकरे साहेबांचा मेसेज पोहोचत आहे. आज 14 जून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस, या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही आज अकोला जिल्ह्याच्या वतीने इथे राजराजेश्वर मंदिरामध्ये आम्ही इथे दुधाभिषेकाचा व महाआरतीचा उपक्रम राबविला होता. या कार्यक्रमासाठी आमचे संपर्क अध्यक्ष माननीय विठ्ठलभाऊ लोखंडकर हे आलेले आहेत, जिल्हाध्यक्ष आलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या शस्त्रक्रिया सन्माननीय राजसाहेबांची निरोगी हो आणि साहेब खंडरीत बरे हो आणि आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी साहेबांनी पुन्हा येऊ यासाठी आम्ही हे सगळी पूजा ठेवलेली होती. अखंड आमचा इथे मृत्युंजय मंत्र राजसाहेबांसाठी सुरू होता. सकाळी 4:30 तर संध्याकाळ सकाळी 6 हा मृत्युंजय मंत्र सुरू होता. त्यामुळे आम्ही एकच राजराजेश्वर भगवानला साखळे घातलेले आहे की आमच्या राजसाहेबांना बरं होऊ दे आणि पुन्हा आमच्यासाठी परत आपल्या तशी सक्रिय होऊ दे. नागपूर शहराचे विभागीय कृषी संचालक रवींद्र भोसले यांनी सन 2022-2023 च्या कृषी खरीप
हंगाम शेतकऱ्यांना दर्जेदार व उत्कृष्ट गुणवत्तेच्या कृषी निविष्ठा प्राप्त होण्याच्या दृष्टीने विभागस्तर, जिल्हास्तर व तालुका स्तरावर अशा 70 भरारी पथकाची स्थापना नागपूर विभागामध्ये करण्यात आली आहे. येत्या खरीप हंगामामध्ये खरीप हंगामाची पूर्णपणे पूर्वतयारी ही कृषी विभागाच्या माध्यमातून नागपूर विभागामध्ये आपण केलेली आहे. नागपूर विभागाचं सर्वसाधारण जे खरीप हंगामाचं क्षेत्र आहे 19,25,000 हेक्टर क्षेत्राचं आपलं क्षेत्र आहे, खरीपाचं क्षेत्र आहे नागपूर विभागाचं. त्या तुलनेमध्ये 19,58,000 हेक्टर क्षेत्रावर प्रमुख जे आपले नागपूर विभागातले पिकं आहेत, कापूस, सोयाबीन, भात आणि तूर, या चार प्रमुख पिकाच्या पेरणीचं नियोजन 19,58,000 हेक्टर क्षेत्रावर नागपूर विभागामध्ये आपण केलं आहे. आणि या विविध चार पिकांचे क्षेत्रानुसार किती बियाणं आपल्याला लागणार, त्यानुसार बियाणे उपलब्धतेचं नियोजन आपण या चारही पिकाच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. भात, कापूस, सोयाबीन, तूर या चारही पिकांचं व इतर देखील खरीप ज्वारी असेल, भुईमुग असेल, तीळ असेल, कराळ असेल, या सर्व पिकांचं जे बियाणं आहे ते मुबलक स्वरूपामध्ये आवश्यकते एवढं आपण शेतकऱ्यांना विविध विक्री केंद्राच्या माध्यमातून हे उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे खताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर साधारणपणे गेल्या 3 वर्षामध्ये 584,000 मेट्रिक टन हा आपला खताचा सरासरी वापर खरीप हंगामाचा असतो. त्या तुलनेमध्ये 6 लाखापेक्षा जास्त मेट्रिक टनाचं आवंटन हे आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून मिळालं आहे. आता 15 जूनपर्यंत जर बोलायचं झालं तर साधारणपणे 2,50,000 मेट्रिक टन खत हे आपल्याला आवश्यक असतं. त्या तुलनेमध्ये 2,55,000 मेट्रिक टन हे रासायनिक खत हे बाजारामध्ये आपल्याला आज उपलब्ध आहे. त्यातून 1,44,000 मेट्रिक टन विक्री वेगळी झालेली आहे आणि 2,55,000 मेट्रिक टन खत हे आजच्या तारखेला विविध विक्री केंद्रांमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये युरिया आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे, DAP आहे, त्याचप्रमाणे संयुक्त खतं देखील मुबलक प्रमाणामध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहेत. या निमित्ताने शेतकरी बांधवांना मला या ठिकाणी आवाहन करायचं किंवा विनंती करायची आहे की बियाणं आणि खतं हे मुबलक प्रमाणामध्ये बाजारामध्ये उपलब्ध करून दिलं आहे. बियाण्याच्या बाबतीमध्ये मग कापूस असो, सोयाबीन असो, तूर असो किंवा भात असो, या बाबतीमध्ये आपण विक्री केंद्रावरून बियाणे खरेदी करताना अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रावरूनच बियाणं किंवा खतं किंवा कीटकनाशकं आपण विकत घ्यावी अशा प्रकारची विनंती मी शेतकरी बांधवांना करत आहे. त्याचप्रमाणे बियाणं विकत घेत असताना पक्की पावती बियाणं, खतं आणि कीटकनाशकं विकत घेत असताना दुकानदाराकडनं पक्की पावती ही निश्चितपणे घ्यावी. बियाणे वापरत असताना पेरणीसाठी बियाण्याची बॅग आहे ती वरून न फाडता खालच्या दिशेने फाडावी, जेणेकरून ते टॅग जे असतात प्रमाणीकरणाचे टॅग ते तसेच राहतील. आणि थोडं बियाणं हे जर काही पुढे चालून उगवण क्षमतेची प्रश्न निर्माण झाल्यास तर थोडं बियाणं आपल्याकडे राखून ठेवावं, जेणेकरून ते बियाणं आपल्या प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून त्यामध्ये पुढे आपल्याला त्या उत्पादकावर किंवा वितरकावर कारवाई करता येईल. त्याचप्रमाणे बियाण्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे बाजारामध्ये STBT किंवा इतर वेगवेगळ्या ब्रँडनं बियाणं येत असतं आणि ते शेतकरी टू शेतकरी किंवा अनधिकृत व्यक्तींकडनं त्याची विक्री होत असते. मी या निमित्तानं शेतकरी बांधवांना विनंती करतो की कुठल्याही प्रकारे पावती न घेता, पक्की पावती न घेता कुठल्याही प्रकारे अनधिकृत व्यक्तीकडनं किंवा विक्री परवाना नसलेल्या विक्री केंद्राकडनं आपण कापूस असेल किंवा सोयाबीन असेल कुठल्याही प्रकारचं बियाणं हे खरेदी करू नये. आपण जे अधिकृत विक्री केंद्राकडून बियाणं खरेदी केलं आहे त्याबद्दल आपल्या शंका आल्यास किंवा अमुक एका ठिकाणी रासायनिक खतामध्ये भेसळ आढळते किंवा रासायनिक खताचं जास्त दराने विक्री होते आहे असं आढळून आल्यास आमच्या तक्रार निवारण कक्षाला आपण संपर्क करावा. भरारी पथक देखील आम्ही विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि प्रत्येक तालुका स्तरावर असे मिळून पूर्ण नागपूर विभागामध्ये 70 भरारी पथकं हे नेमलेले आहे आणि ते विक्री केंद्राची तपासणी करत आहेत. परंतु या व्यतिरिक्त जर शेतकऱ्यांना अनधिकृतपणे कुठे बियाणे विक्री होत आहे किंवा बोगस बियाणेची विक्री होत आहे असं आढळल्यास मी या निमित्तानं शेतकरी बांधवांना विनंती करतो की आमचा विभाग स्तरावर जो तक्रार निवारण कक्ष आहे त्याचा नंबर आहे 93-73-82-11-74. मी पुन्हा एकदा नंबर रिपीट करतो किंवा पुन्हा सांगतो, 93-73-82-11-74 या भ्रमणध्वनी क्रमांकावर शेतकरी व्हॉट्सॲपद्वारे किंवा दूरध्वनी करून तक्रार नोंदवू शकतात. याच्या व्यतिरिक्त JDANagpur@gmail.com हा आमचा ईमेल आय डी आहे ऑफिसचा, या मेल आय डीवर तुम्ही लिखित तक्रार देखील करू शकता, जेणेकरून त्वरित
अशा प्रकारे बोगस बियाणं किंवा बोगस खत विक्री करणाऱ्यावर कारवाई करता येईल असे या निमित्ताने मी आवाहन करत आहे. पंढरपुरात अजित पवार यांना मोदीच्या सभेत भाषण न करू देणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते देहूमधल्या तुकोबांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुकोबांच्या मंदिरात तसंच परिसरातल्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं. वारकऱ्यांनी मोदींना वारकरी पगडी देऊन देहूनगरीत स्वागत केलं. तसंच माऊलींची मूर्ती आणि चिपळ्याही मोदींना भेट देण्यात आल्या. मोदींनी देहूनगरीतल्या नागरिकांना वंदन केलं. तुकोबांच्या ओवीनं भाषणाची सुरुवात करत मोदींनी वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाषण केलं. पण अजित पवारांना भाषणाची संधी न मिळाल्याने सुप्रिया सुळे नाराज झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानतळावर देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्यासोबत चर्चा केली. नाही, म्हण त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की कर्तृत्ववान व्यक्तीच असायला पाहिजे. ते बोलतात ते अगदी योग्य आहे. दिली नाही. दादा पालकमंत्री आणि प्राईम मिनिस्टरचा प्रोटोकॉल दादाला असतो, त्याच्यामुळे अर्थातच दादाला हजर राहणं हे कंपल्सरीचं आहे प्रोटोकॉल प्रमाणे. म्हणजे इथे जर प्राईम मिनिस्टर आले तर तुमच्या जिल्ह्याच्या प्रोटोकॉल मिनिस्टरला जावंच लागतं आणि तो ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सरकारचा प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यात माननीय प्रधानमंत्री येतील त्या त्या जिल्ह्यात त्या पालकमंत्र्याला जावंच लागतं. हा या देशाचा प्रोटोकॉल आहे. त्याच्यामुळे दादा जाणं हे योग्यच आहे. म्हणजे दादांनी जायलाच पाहिजे या मताची मी आहे. पण दादाला जर बोलायला दिलं नसेल तर मला थोडंसं ते अयोग्य वाटतं. प्रोटोकॉल प्रमाणे दादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं भाषण म्हणजे आता मला माहिती काढावी लागेल की काय प्रोटोकॉलमध्ये आधी ठरलेलं होतं, नंतर कोणी कट केलं, काय केलं. त्याच्यामुळे मला थोडीशी मी माहिती काढते पाहिजे तर आणि प्रेस कॉन्फरन्स संपायच्या आधीच तुम्हाला उत्तर देते. चेक करा काय झालं, एक्झॅक्ट काय झालं ते मी व्हेरीफाय करून सांगते. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. 15 जून
उद्यापासून शैक्षणिक वर्ग सुरू होत असल्याने सर्वत्र शाळा उघडत आहे. त्यासाठी शालेय साहित्य घेण्यासाठी विद्यार्थी व पालक शालेय साहित्यांच्या दुकानावर शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी गर्दी करत आहे. परंतु 2 वर्ष कोरोनाचा काळ असल्याने शाळाही बंद होत्या आणि विद्यार्थ्यांनी व पालकांनी शैक्षणिक साहित्य घेतलेलं नव्हतं. परंतु यावर्षी शैक्षणिक साहित्यामध्ये 25 ते 30% वाढ झाली आहे. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी किमती वाढल्याने पालकांच्या खिशाला झळ बसते. शैक्षणिक साहित्य यांच्यात झालेल्या वाढीमुळे अनेकांचा महिन्याचा बजेट देखील चुकलाय. नाईलाजाने का असे ना, मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य घ्यावं लागत असल्याचं पालक सांगत आहे. तर यावर्षी गेल्या वर्षापेक्षा शैक्षणिक साहित्यामध्ये वाढ झाल्याने प्रत्येक ग्राहकांना तोंड द्यावं लागत असल्याचे शैक्षणिक साहित्य विक्री करणारे देखील सांगत आहेत. यावर्षी रेट वाढले सर, मागच्या वर्षीपासून जे भाव होते यावर्षी 10 ते 20% फरक पडला आहे. त्याच्यामुळे मागे पुढे करता घ्यायला ग्राहकाला मग खूप म्हणजे भावसाठी भाव करावा लागत असेल. काही जण परत जाऊन राहिले, काही जण म्हणजे दुसरं पर्याय पाहतात. बरोबर, कमी ज्यांची यांनी ते हे करून राहिले. बरोबर, भारी सामान घेणारे लोक पण आता खालच्या याच्यावर आले. बरोबर, म्हणजे मग प्रत्येक ग्राहकाला वेगवेगळे तोंड द्यावं लागत आहे. हा प्रत्येक नवीन आता प्रत्येकाला नवीन भाव समजावा लागत आहे आणि सर्वेजी रेट वाढल्यामुळे प्रॉब्लेम तो निर्माण होतो. तरी बऱ्यापैकी ग्राहक येतोय. हा प्रतिसाद चांगला आहे सर. आणि कसं आहे, 2 वर्षानंतर पालकही उत्सुक आहे सरांना, म्हणजे रेट काही आता विसरायला आलंय सर, आता नवीन रेट आहे सर. बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे एकच पालकांना विनंती की जुने रेट जे आहे ते लक्षात ठेवू नका, न आशेने पुढे निघेल. बरोबर. तरी आपण आजपर्यंत आम्ही जी वही 20 रुपयाला विकायचो, तीच वही आता 25 रुपयाला, जिथं आम्ही 5 रुपये कमवायचो तिथं आता आम्हाला 2.5 रुपये भेटायला लागले. म्हणजे अक्षरशः लोकांची रावण्या करावी लागते की माल घ्या. कोरोना काळात 2 वर्षामध्ये आमचंही नुकसान झालं आणि इतर जणांचंही नुकसान झालं. शाळेत जाणारे व्यक्ती जे आमच्याकडे यायचे ते तक्रार इकडे तिकडे होऊनच गेले. आणि आता लोक असं होऊन गेलेत की बुवा बाहेर गेल्यानंतर एका दुकानावर जास्त गर्दी करतात की तिकडे चांगलं आहे तिकडे चांगलं, तसं नसतं. लोक फक्त 2 पैसे कमवण्यासाठी जातात. तर काय वाटताना वाटतं की नाही 2 पैसे आपल्या नफ्याचा निघायला पाहिजे. आता तर नफा तरी निघणारच नाही, पण मुद्दलचा तरी निदान पैसा निघायला पाहिजे. आम्हाला अक्षरशः रावण्या कराव्या लागतात त्या लोकांना की बुवा घेऊन जा, मालमध्ये फरक नाही पडले. फक्त एवढं आहे की जे आम्ही 10 रुपयाला विकायचो तेच आता 15 रुपयाला झालंय. कळमना पोलिसांनी सापळा रचत वाहन चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडले. चोराकडून 7 चोरीच्या गाड्या जप्त केल्या गेल्या आहेत. हा आरोपी जुन्या रेकॉर्डवरील असल्याचे माहीत पडले आहे. या गाड्या कुणाच्या आहेत व कोणत्या परिसरातून चोरी गेल्या आहेत याविषयीची माहिती मिळवण्यास पोलीस तपास करत आहेत. मागील महिन्यांपासून कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या, त्यामुळे पोलिसांनी मार्केटमध्ये रस्त्यांवर जागोजागी सापळे रचले होते. 3 दिवसांपूर्वी चर्सी नावाचा रेकॉर्डवरील आरोपी कळमना मार्केटच्या बाहेर चिखली चौकाच्या जवळ फिरताना पोलिसांना आढळला. त्याच्याजवळ एक ॲक्टिवा गाडी होती. पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्याने वरवर उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याच्याजवळील गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरवरून गाडीची माहिती काढल्यानंतर गाडी मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपासात आरोपीने अजून एक ॲक्टिवा MH49X9827 ही गाडीही चोरल्याची माहीत पडले व ही गाडी त्याने त्याच्या नातेवाईकांकडे ठेवली असल्याचं सांगितलं. पोलिसांनी पुढील तपास सुरूच ठेवत नातेवाईकांकडे गेले असता आरोपीकडे 5 चोरीच्या गाड्या व 2 बेवारस अशा 7 गाड्या असल्याची माहिती मिळाली. या 7 पैकी 2 कळमना, 2 मानकापूर, 1 यशोदरा आणि 1 पाचपावली हद्दीतून चोरी गेली आहे. तसेच उर्वरित 2 गाड्या कुठून चोरी गेल्या याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी सापळा रचून या चोरांचा पत्ता लावला आहे. महिन्यात कळमना पोलिसांच्या हद्दीत वाहन चोरी घटना वाढल्या होत्या, त्यामुळे आम्ही मार्केट किंवा चौकात चौकात असे ट्रॅप लावलेले होते. 3 दिवसापूर्वी असाच एक चर्सी नावाचा जो रेकॉर्डवरील आरोपी आहे आम्हाला माहिती होता, तो कळमना मार्केटच्या बाहेर चिखली चौकाकडे फिरत असताना मिळून आला. त्याच्याकडे एक ॲक्टिवा होती. त्या ॲक्टिवावर त्याला विचारलं, त्याने हळूहळूचे उत्तर दिलं. त्याला पोस्टेला आणलं. ॲक्टिवाचा रजिस्ट्रेशन नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर हे सर्व तपासले असता सदरची गाडी ही मानकापूर पोलीस स्टेशन येथून चोरीच गेलेली आहे. म्हणून त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलं. तसंच आमच्या येथील एक ॲक्टिवा होती MH49X
1928 ही गाडी पण त्यांनी चोरला असल्याचं सांगितले आणि ती गाडी त्यांनी छुई खदान राजनांदगाव जिल्ह्यात त्याच्या नातेवाईकडे ठेवायला दिली असं त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही त्याला अटक केलं. पहिल्या दिवशी PCR घेतला. PCR घेतल्यानंतर आमच्या गुन्ह्यातली गाडी जप्त करण्यासाठी आम्हाला 5 दिवस PCR हवा म्हणून आम्ही मान्य कोर्टाने 2 दिवसाचा PCR आम्हाला ग्रँट केला आणि आमची टीम राजनांदगाव इथे गेली असता तर त्याने त्याच्या घरी 2 गाळ्या आणि त्याच्या नातेवाईकडे 2 गाळ्या अशा 4 गाळ्या आणि त्याच्याकडे असते 1-5 गाळी अशा 5 गाळ्या त्याच्याकडे मिळाल्या. नंतर अजून त्याला आम्ही सविस्तर चौकशी केली असतात 2 बेवारस गाळ्या पण त्याने दिल्या. आतापर्यंत त्या आरोपितांकडनं आम्ही ज्या 7 गाळ्या जप्त केल्या 7 गाळ्यांपैकी 4 गाळ्या ह्या गुन्ह्यातील आहेत. 2 पोलीस स्टेशन कमन आहे ती गुन्हे ओपन झालेला आहे. 1 मानकापूर पोलीस स्टेशनचा आहे आणि 5 कोली पोलीस स्टेशनचा आहे. अशा 4 गुन्ह्यातील गाळ्या जप्त झालेल्या आहेत. तसंच ज्या 3 गाळ्या मिळाल्या आहेत त्यापैकी पण 1 विषेधर आहे हद्दीतून चोरीस गेलेली असं आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली आहे. आणि 2 गाळ्या त्यांनी कुठून चोरल्या आणि कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्यांची चोरी झाली याबाबत आम्ही तपास करत आहेत. आरोपी हा मूळचा छुई खदान राजनांदगाव छत्तीसगड राज्यातला आहे. तो येथे यशोधरा पुरुषांच्या हद्दीत रेंटचा घर घेऊन राहत होता. त्याचा एक मित्र आहे हा पण एक रोकडावरील आरोपी आहे. तो पण सध्या जेलमध्ये आणि हा गाळ्या चोरायचा आणि त्याच्या गावाला जाऊन ठेवायचा हा असा सरळ चोर. आमच्या DBC पथक API सावंत आणि त्यांची टीम ASI अजय गर्दे तसंच पोलीस नाईक अभय साखरे पोलीस नाईक रवीश हाऊ अशोक तायडे वगैरे यांनी चांगला सापळा रचला आणि त्या आरोपींना ताब्यात घेतलं. सदरची कारवाई करत असताना आम्हाला आमचे वरिष्ठ माननीय अमितेश कुमार सर पोलीस आयुक्त तसेच माननीय अश्विनी दोरजी मॅडम जॉईंट कमिशनर नागपूर माननीय रविचंद्र रेड्डी सर आमचे नॉर्थ रिजन सर माननीय आमचे क्राईमचे सर पंडित सर. विश्व रक्तदान दिवस विशेष आज आम्ही आपल्याकरिता रक्तदान विशेष आदर्श बातमी घेऊन आलो आहोत. नागपूर जिल्ह्यातील कामठी तहसील अंतर्गत येणाऱ्या गादा गावातील राहणारा एक ऑटो चालक घनश्याम चकोले उर्फ मामा यांनी ग्रामीण भागात रक्तदानांची चळवळ उभी केली आहे. या 11 वर्षात या ऑटो चालकांनी 2500 लोकांना रक्तदानाची मदत केली आहे. चला तर जाणून घेऊया या चळवळीची सुरुवात. हे आहे घनश्याम चकोले. 2009 त्यांची पत्नी अडचणीत होती. डॉक्टर नितीन रक्तपिशव्यांची सोय करण्याचे सांगताच त्यांचे हातपाय गळाले होते. रक्तदानाविषयी काल्पनिक भीती त्यांच्या मनात होती तर त्यांनी स्वतः रक्त न देता मित्रांची मदत घेतली आणि मित्रांनी सहज रक्त दिले. मात्र डोक्यात काहूर माजला होता तर त्यांनी रक्ताची गरज असणाऱ्यांना संपर्क साधण्याचे थेट आवाहनच केले. तसेच आतापर्यंत 2500 लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी रक्तांची मदत केली. संकोच नको म्हणून स्वतःला मामा संबोधले. घनश्याम म्हणाला त्या घटनेपासून रक्ताच्या अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाला मदत त्यांनी पोचविली तर स्वतः 30 वेळा रक्तदान देखील केले. ग्रामीण भागात रक्तदानाची चळवळ उभी करण्यासाठी जीवन तरंग बहुउद्देशीय सेवा संस्था स्थापन केली. रक्तदान शिबिरे घेणे सुरू केले. आतापर्यंत 30 शिबिरे घेतली. यात मिळालेले रक्त शासकीय रुग्णालयासोबतच खाजगी रक्तपेढ्यांना दिले. रक्ताची गरज असणाऱ्यांना मदत पोचावी म्हणून ऑटोवर मोबाईल क्रमांक लिहिला. मदत मागताना कुणाला अडचणीचे जाऊ नये म्हणून स्वतःला मामा संबोधले. कुणाकडूनही कुठल्याही मदतीची अपेक्षा न करता त्यांचे हे कार्य सुरू आहे. आज संपूर्ण जगात सर्वात मोठं दान आणि सर्वात मोठं श्रेष्ठ दान म्हटलं गेलं आहे तर रक्तदान म्हटलं आहे. आणि आज रक्तदान विश्व रक्तदान दिवस आपण पूरा जग साजरा करत आहे. यावेळेस आपण गादा इथे आलेलो आहोत. घनश्याम चकोले जो ऑटो चालक आहे त्यांनी आपल्या जीवनाने आतापर्यंत 2500 युनिट रक्तदान आणि रक्तदानचे कॅम्प आयोजित केले आहे. यावेळेस आपल्या सोबत आहोत ते घनश्याम चकोले आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेऊ आहे की आपल्याला रक्तदानची संकल्पना कुठून आली का कसं काय आपल्या मनामध्ये आलं की आपण रक्तदानचे कॅम्प आयोजित करावं. 2008 जेव्हा माझ्या मिसेसला 3 युनिट रक्ताची गरज पडली राव हॉस्पिटलमध्ये भरती होती ती गर्भवती होती आणि त्यावेळेस तिला रक्ताची कमी पडली आणि जेव्हा रक्ताची कमी पडली डॉक्टरांनी सांगितलं की 3 युनिट रक्त तिला पाहिजे आहे तेव्हा माझे हातपाय कापायला लागले. मी खेड्यातल्या सर्वसाधारण व्यक्ती ऑटो चालवणारा व्यक्ती शेतकरी माणूस खेड्यात राहणारा माणूस तर अशा वेळेस मी कुठं जाणार काय करणार कोणाला विचारणार ह्या सर्व डोक्यात घोड सुरू असताना उलझण सुरू असताना माझे 2 मित्र समोर आले. एक गजेंद्र वाडजी अजनी आणि दुसरे उमेशजी मस्के कामठे. या 2 लोकांनी मला मदत केली आणि काही महिन्यातच मला मुलगी झाली मला फार आनंद झाला. त्यानंतर असं वाटलं की या 2 लोकांनी मला मदत केली यांचं ऋण मी कसं फेडणार कोण्या पद्धतीनं फेडणार. मी इंजेक्शनला घाबरत होतो
रक्तदान करण्यासाठी घाबरत होतो, पण अशाच प्रसंगी गेल्या 2-3 महिन्यानंतर मदत झाल्याच्या 2-3 महिन्यानंतर एका मित्राचा फोन आला अजनीवरून की आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, तुम्ही अजनीला या आणि सोबत 10 मुलं घेऊन या. मी त्याला लगेच म्हटलं, मुलं येतील ना येतील मला माहीत नाही, पण मी आल्याशिवाय राहणार नाही. मी त्या ठिकाणी गेलो, रक्तदान केलं आणि ज्या मित्रांनी मला मदत केली होती त्याचं ऋण मी फेडलं. अशा पद्धतीने ही एक सुरुवात झाली. नक्कीच 13 वर्षाच्या या प्रवासामध्ये घनश्याम चकुलेने 2500 मीच्या माध्यमातून रक्तदान शिष्टदान हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. नितीन रावेकर, VKB न्यूज, कामठी. आजही रक्तदानाबद्दल विशेषतः ग्रामीण जनतेत काल्पनिक भीती आहे. रक्तदान केल्याने एखादा आजार अथवा शारीरिक थकवा येऊन आपण आजारी पडू अशा भ्रामक कल्पना लोक बाळगून आहेत. दिवसेंदिवस रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे, त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे. जनतेने स्वतःहून पुढाकार घेऊन रक्तदान केल्यास कोणत्याही रुग्णास रिप्लेसमेंटची आवश्यकता भासणार नाही. आपण दिलेल्या रक्ताने एका अज्ञात व्यक्तीचा जीव वाचणार हा अनुभव मनाला सुखावणार आहे. याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा असे आम्ही VKB न्यूजतर्फे आवाहन करत आहोत. VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. नागरिकांना तात्काळ आपत्कालीन पोलीस सेवा मिळावी यासाठी डायल 112 ही सुविधा पोलीस दलाच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे, परंतु फोन करून चुकीची माहिती देण्यात येत असल्याच्या घटनाही घडत आहेत. पुसद येथील बालाजी हॉटेलसमोर खून झाल्याची माहिती अमर नावाच्या एका इसमाने 112 दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले असता त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार आढळून आला नाही. खोटी माहिती देणे अमर नामक इसमाला चांगलीच भोगली असून वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय. महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सर्व्हिस अंतर्गत महाराष्ट्र शासनाने लोकांना त्यांच्या संकट काळात मदतीसाठी 112 हा क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे. सदर योजना ही डायल 112 या नावाने ओळखली जाते. किंवा डायल 112 यावर संकटात असणाऱ्या व्यक्तीने किंवा कुठे अघटित घटना घडली तर त्याने माहिती दिल्यास सदरची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला MDT नावाच्या उपकरणावर येतो. MDT नावाच्या उपकरणावरचा व्यक्ती पोलीस अंमलदार हा लगेच घटनास्थळी जाऊन सदर घटनेबाबत खात्री करून पोलीस कारवाई करतो. आज दिनांक 14 जून 2022 रोजी दुपारी 12:10 सदर MDTवर CFS आला की बालाजी स्वीटमार जवळ खून झालेला आहे. सदर CFS म्हणजे कॉल फॉर सर्व्हिसनुसार MDTवर जलद प्रतिसाद म्हणून नेमणूक असलेले पोलीस शिपाई संदीप चव्हाण बक्कल नंबर 281 घटनास्थळी गेले असता सदर ठिकाणी अशी कुठली घटना घडल्याचे निदर्शनात आले. डायल 112 ही खोटी माहिती 91-12-32-62-85 या मोबाईल क्रमांकावरून अमर यांनी दिलेली होती. त्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला कलम 177 बांधवेमुळे गुन्हा नोंद सदर माहिती देणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंद करीत आहोत. धन्यवाद. यशोधरा पोलीसच्या DB पथकाला पहाटेच्या दरम्यान माहिती मिळाली की एक ठिकाणी अवैध जनावर कत्तलीकरिता जाणवर कोंबून ठेवली आहेत. DB पथकाने सदर जागेची पाहणी केली असता तिथून 12 गोवंश जनावर सापडले आहेत. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि जनावरांना गोवंश संरक्षण संस्थेत नेण्यात आले आहे. आरोपीची ओळख 60 वर्षीय शेख अहमद शेख इब्राहिम कुरेशीच्या रूपात झाली आहे. आरोपींनी जनावर कुठून आणली व त्याचा नेमका काय हेतू होता याचा तपास पोलीस करत आहेत. आज पहाटेच्या वेळेस आमच्या DB पथकाला माहिती मिळाली की एका ठिकाणी अवैध जनावर कत्तलीकरिता जनावरांना कोंबून ठेवण्यात आलेलं आहे. तर त्यावरून आमच्या DB पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी 12 गोवंश जनावर गाई आणि बैल मिळून आलेले आहेत. तर ही कारवाई आमच्या DB पथकाने केलेली आहे. त्यामध्ये एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि जे जनावरं आहेत त्यांना गोवंश जे संरक्षण संस्था आहे तिथे नेण्यात आलेलं आहे. सर, यातील अटक आरोपीचे नाव काय आहे, किती आरोपी आहे, वय काय, त्या आरोपीचे काय काम धंदे करतो सांगतो आणि जे गोवंश आहे कुठून आणलं होतं आणि कुठे नेत होतं सर काय सांगताय? आरोपीचं नाव आहे शेख अहमद शेख इब्राहिम कुरेशी, वय 60 वर्ष आहे. तो योगी अरविंद नगर पांडे वस्ती पिवळी नदी इथे राहणारा आहे. तपास सुरू आहे, नेमकं कुठून आणलं आहे आणि ते पुढे काय करणार आहे हे होते
यापूर्वी कोणत्या गुन्ह्यामध्ये सहभाग होता अथवा कसे याबाबतची माहिती घेण्यात येत आहे. तर विकेबी मराठी न्यूज मध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.